लोकसभेत आज वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी वित्त विधेयक मांडलं. विधेयकावर चर्चा सुरू करताना काँग्रेस खासदार डॉ अमर सिंग यांनी या अर्थसंकल्पात केवळ उच्च उत्पन्न गटातल्या नागरिकांनाच दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे असा आरोप केला. मध्यमवर्ग आणि कमी उत्पन्न गटाच्या लोकांसाठी सरकारने काहीही जाहीर केलेलं नाही अशी टीका त्यांनी केली. देशात कृषी क्षेत्रात सातत्याने घट होत आहे असंही ते म्हणाले. तर भाजपच्या निशिकांत दुबे यांनी सरकारने एंजल टॅक्स रद्द केल्यामुळे स्टार्टअप आणि रोजगाराला चालना मिळेल असं मत मांडलं. केंद्र सरकार सीबीआय आणि ईडी सारख्या संस्थांचा गैरवापर करत असल्याच्या आरोपाला प्रत्युत्तर देताना सरकारने भ्रष्टाचार विरोधी लढ्यात संस्थांना पूर्ण मोकळीक दिली आहे, त्यात सत्ताधारी पक्षाच्या लोकांनाही सोडलं जाणार नाही असं सांगितलं. त्याआधी नक्षलवादाचा बिमोड करण्यासाठी केंद्र सरकारने गेल्या 10 वर्षात उचललेल्या विविध पावलांमुळे नक्षलवादाच्या घटनांमध्ये लक्षणीय घट झाली असून येत्या काळात नक्षलवाद पूर्णपणे संपुष्टात येईल असा विश्वास केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी आज लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितलं. गेल्या 10 वर्षात नक्षलवादी घटनांमध्ये 53% घट झाली आहे अशी माहिती त्यांनी दिली. 10 वर्षांपूर्वी 126 जिल्ह्यांमध्ये असलेला नक्षलवाद आता केवळ 38 जिल्ह्यांमध्येच बाकी राहिला आहे. यावर्षीच्या पहिल्या 6 महिन्यात 126 नक्षलवाद्यांना ठार करण्यात आलं असून याच 6 महिन्याच्या काळात 600 अधिक नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केल्याची माहिती त्यांनी दिली.